जगातली पहिली लाईफलाईन एक्सप्रेस म्हणून ओळख असलेलं रेल्वेमधलं हॉस्पिटल पाहण्याची सुवर्ण संधी मध्य रेल्वेनं मुंबईकरांना उपलब्ध करून दिली आहे. 12 एप्रिलपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत हे रुळांवरचं हॉस्पिटल पाहता येणार आहे. 1991 मध्ये सुरू झालेल्या या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवण्याचं काम केलं जातं. आतापर्यंत 9 लाख पेशंट्सनी या हॉस्पिटलमधून उपचार घेतले तर 1 लाख पेशंट्सचं ऑपरेशन करण्यात आलंय. अत्याधुनिक उपकरणाने सज्ज असलेल्या या रेल्वेतल्या हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जातात. सीएसटीच्या प्लॅटफॉर्म नंबर 10 वर ही ट्रेन उभी आहे. ग्रामीण भागात ही लाईफलाईन एक्सप्रेस विशेषतः फिरत असते. सध्या ती सीएसटी प्लॅटफॉर्म 10 वर उभी आहे. या ट्रेनमध्ये अत्याधुनिक उपचार आणि शस्त्रक्रियाही केल्या जातात. जगातलं हे पहिलं रेल्वे हॉस्पिटल आहे. भारतवर्ष में इस ट्रेन ने 1991 से अभी तक 9 लाख पेशेंट्स को स्क्रीन किया है और उसमें से करीब 1 लाख लोगों को इस ट्रेन में सर्जरी हुई है. और इसमें जो डॉक्टर्स हैं वो भी अपनी वॉलंटरी सर्विसेज देते हैं, जिसमें 1,50,000 डॉक्टर अभी तक अपनी सर्विसेज डोनेट कर चुके हैं. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.